नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला ज्या निकालाची गेले काही महिने प्रतीक्षा होती आणि तो निकाल म्हणजे हिजाबच्या संदर्भात कर्नाटकामध्ये जेव्हापासून या हिजाबचा हा वाद निर्माण झाला त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीनंतर न्यायालयाने काही दिवस निकाल राखून ठेवला होता आणि तो आज दिला म्हणजे मंगळवारी दिला आणि त्या निकालामध्ये न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य नाही त्यामुळे अर्थातच प्रत्येकाने हिजाब घालून जायलाच पाहिजे शाळेमध्ये आम्हाला आमच्या धर्मानुसार हिजाब घालण्याची परवानगी मिळालीच पाहिजे हा जो आग्रह होता किंवा अट्टहास जो होता याला कुठेतरी न्यायालयाच्या या निर्णयामुळे अटकाव झालेला आहे आणि न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की इस्लाममध्ये हिजाब घालणं हे अनिवार्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला हिजाब घालता येणार नाही ना शाळेचे जे काही नियम असतील गणवेशासंदर्भातले ते तुम्हाला पालन करावे लागतील त्यांचं पालन करावं लागेल त्यानुसारच तुम्हाला शाळेमध्ये जाता येईल ते दोन त्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत आता मुळामध्ये हा जो सगळा प्रकार आहे हा सुरू झाला यावर्षी म्हणजे जानेवारी हे जे नवीन वर्ष दोन हजार बावीस सुरू झालं त्या महिन्यामध्ये जानेवारीच्या एक तारखेपासून खरं तर या मुद्द्याला हवा मिळायला सुरुवात झाली कर्नाटकामधला उडुपी जिल्ह्यामध्ये एका शासकीय शाळेत किंवा त्यातलं ज्युनियर महाविद्यालय असं आपण म्हणू शकतो तर तिथे काही मुलींनी असा, असा प्रयत्न केला की आम्हाला वर्गामध्ये हिजाब घालण्याची परवानगी पाहिजे आम्हाला हिजाब घालता यायला पाहिजे कारण आमच्या धर्मामध्ये त्याचा समावेश केलेला आहे धर्मामध्ये ते म्हटलेलं आहे तो अनिवार्य आहे आणि अनि त्यामुळे आम्हाला वर्गामध्ये बसतानासुद्धा हिजाब घालण्याची परवानगी द्यावी अर्थातच त्या शाळेने किंवा त्या ज्युनियर महाविद्यालयाने त्याला नकार दिला त्यांच्याकडून त्याला विरोध झाला आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते वाढत गेलं आणि शेवटी न्यायालयापर्यंत पोचलं आता न्यायालयाने हे जे म्हटलेलं आहे ते अगदी योग्यच आहे याचं कारण मुळामध्येच जर इस्लाममध्ये अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नसेल आणि त्यात त्याचं कोणतेही अनिवार्य किंवा ते आवश्यकच आहे अत्यावश्यक आहे असा कुठेही उल्लेख नसेल तर तो घालण्याची कोणती सक्ती नाही आहे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती जी आहे म्हणजे मुस्लिम महिला ज्या असतील त्या त्यांच्या ते ते आवडीनुसार त्यांच्या गरजेनुसार हिजाब घालू शकतात किंवा घालू शकत नाहीत सक्ती केव्हा म्हणता येते की त्या व्यक्तीला ते घालावंच लागतं त्या व्यक्तीला त्याचा वापर करावाच लागतो एखाद्या गोष्टीचा पण तसं मुस्लिम महिलांच्या बाबत कुठेही इस्लाममध्ये म्हणजे कुराणामध्ये कुठेही तसा उल्लेख केलेला नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि हे स्वाभाविकच न्यायालयाने हे कोणतंही मत जे ते मत ते उथळमत व्यक्त केलेलं नाही तर त्यांनी संदर्भात कोणता तरी अभ्यास केला असणार या संदर्भातली जी आवश्यक माहिती आहे धर्मग्रंथामध्ये काय काय म्हटलेलं आहे ही सगळी माहिती मागवल्यानंतर वकिलांचं जे काही युक्तिवाद झाले त्याच्यातून त्यांनी निष्कर्ष काढलेलं आहे त्यामुळे त्याच्यात काहीतरी फोलपण आहे ते उथळपण आहे किंवा कोणावर तरी अन्याय करणारं म्हणून काही ते निर्णय घेतला आहे असं अजिबात म्हणता येणार नाही तेव्हा हा जो पहिला मुद्दा आहे त्यानुसार हिजाब घालणं हे महिलांना अनिवार्य नाही इस्लाममध्ये त्याच्यात असं को कोणताही उल्लेख नाही आहे आणि त्यामुळे न्यायालयाने तो मुद्दा खोडून काढला की मुलींच्या मार्फत किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे सांगण्यात येतं की इस्लाममध्ये हिजाब घालणं हे अनिवार्य आहे त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो मागे पडला आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा तो म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालायला मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं न्यायालयाने म्हटलेलं आहे की तिथे जो काही गणवेशाचा नियम असेल तो नियम पाळला पाहिजे त्या नियमानुसारच तुम्हाला गणवेश घालावे लागतील आणि त्यानुसारच तुम्हाला तिथे शिकता येईल तर हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत मुळातच एखाद्या शाळेमध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा त्याच्यासाठी एक गणवेश निश्चित केलेला असतो वेगवेगळ्या रंगाचे गणवेश प्रत्येक शाळेला असतात आणि ते रंग निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य असतं पण ते गणवेश घातल्यानंतर सगळ्यांचे गणवेश हे सारखेच असावे लागतात एकाला त्याच्या धर्मानुसार गणवेश घालायला दिला दुसऱ्याला त्याच्या धर्मानुसार गणवेश घालायला दिला तर तिथे आपोपच धार्मिक जो आहे एक प्रकारचा वाद निर्माण होऊ शकतो किंवा एक प्रकारचा भेदभाव तिथे निर्माण होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येक शाळा किंवा कॉलेज आपापल्या पद्धतीने एखाद्या गणवेशाला मान्यता देते आणि तोच किंवा त्याच रंगाचा गणवेश प्रत्येकाला घालावा लागतो केवळ गणवेशच नाही तर तुमची केशभूषा जी आहे तुम्हाला कोणत्या रंगाचे बूट घालायचे आहेत संदर्भात सुद्धा काही नियम आखलेले असतात तुम्हाला दागिने घालता येतील का किंवा घालता येणार नाहीत बहुसंख्य कॉलेज किंवा ज्युनियर कॉलेज विशेषतः आणि शाळा यामध्ये दागिने घालायला कोणतीही परवानगी नसती म्हणजे बांगड्या घालून मुले मुली आलेल्या आहेत किंवा टिकल्या लावून आलेल्या आहेत कानामध्ये कर्णफुलं घातलेली आहेत तर ह्या सगळ्याला मनाईच असते सगळी मुलंही शाळेमध्ये येत असताना एकाच गणवेशात यावीत आणि एकाच पद्धतीने त्यांना सगळ्यांना वागणूक मिळेल हाच त्याच्या मागचा हेतू असतो पण आता या संपूर्ण प्रकारामध्ये एक प्रकारे आपण पाहिलं तर हे राजकारण खेळण्याचा हा प्रयत्न होता आणि हा संशय अनेक वेळा व्यक्तसुद्धा केला गेला कारण त्या काळामध्ये सगळ्या जवळपास पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत निवडणुकांचं मतदान जे आहे ते सुरू होणार होतं आणि प्रचार सुरू होता मग अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांचं कसं ध्रुवीकरण करता येईल त्यांची मतं एक गट्टा कशी करता येतील या दृष्टीने काही लोक प्रयत्न करत होते असं म्हटलं जात होतं आणि त्याला निश्चितपणे आपण आधार हा याचाच आहे की मुळातच हिजाबचा हा जो मुद्दा आहे हा यापूर्वी कधीच आला नव्हता म्हणजे हिजाबचा धर्मग्रंथामध्ये ते अनिवार्य आहे असं जेव्हा मुली म्हणत होत्या किंवा त्यांच्यामार्फत वकील म्हणत होते तेव्हा हे अनिवार्य जे आहे हे काय याच्या आधी नव्हतं का मग ज्या वेळेला कुराणामध्ये त्यांचा उल्लेख आहे असं ते म्हणतात तर मग तो डिसेंबरपर्यंत उल्लेख नव्हता का की जानेवारीमध्ये उल्लेख केला किंवा जानेवारीमध्येच कळलं की आपल्याला हिजाब घालणे हे अनिवार्य केलेलं आहे धर्मग्रंथानुसार त्यामुळे हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की हे जाणीवपूर्वक एक प्रकारे हे तयार करण्यात आलं वातावरण की मुलींना हिजाब घालणं अनिवार्य आहे वर्गामध्ये बसताना आम्हाला अनिवार्य आहे कारण आमच्या धर्मात म्हटलेलं आहे मग त्यासाठी एक मुद्दा उपस्थित केला गेला की शिखांनी पगडी जी आहे ती त्यांना कशी घा घालता येऊ शकते किंवा ते शीख जे आहे ते कशी पगडी घालतात मग तसंच आम्हालासुद्धा हिजाब जो आहे तो घालायला मिळाला पाहिजे पण प्रत्यक्षात शीख धर्मामध्ये तसा उल्लेख आहे त्यांना पगडी घालणं अनिवार्य असतं पण तसं हिजाबच्या बाबत इस्लाममध्ये नाही आणि न्यायालयाने अभ्यासानंतर हे मत जे ते व्यक्त केलेलं आहे त्यामुळे हा एक खोडसाळपणा जाणीवपूर्वक करण्यात आला की कुठेतरी याआधी म्हणजे डिसेंबरपर्यंत दोन हजार एकवीस डिसेंबरपर्यंत अशा प्रकारचे कोणताही वाद नव्हता कोणताही मुद्दा कधी कोणी उपस्थित केला नाही याच मुली जेव्हा ज्या कॉलेजमध्ये जात होत्या किंवा शाळेत जात होत्या त्यांनी कधी हिजाबसाठी मागणी केली नाही किंवा आग्रह धरला नाही पण अचानक एक जानेवारीपासून त्यांनी हा आग्रह धरायला का सुरुवात केली हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि याला सगळ्याला कोणीतरी त्यांच्या मागे आहे कोणतरी त्यांना पाठिंबा देते कोणतरी त्यांना फूस लावते जाणीवपूर्वक या हे मुद्दे उपस्थित करायला त्यांना भाग पाडलं जाते हे स्पष्ट होत होतं आणि त्यातला एक भाग म्हणजे या सगळ्यांना जाणीवपूर्वक हे मुद्दे उपस्थित करायचे सगळीकडे वातावरण तसं निर्माण करायचं आणि मुस्लिमांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करायचा असा यामागचा उद्देश असावा हे स्पष्ट होत होतं आणि त्यातून आपण पाहिलं की हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर देशभरात त्याचं सगळीकडे वातावरण निर्माण झालं चानि विविध ठिकाणी आंदोलनं व्हायला लागली की आमचा जो अधिकार आहे आमचा जो हक्क आहे किंवा आम्हाला घटनेने जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यानुसार आम्हाला हिजाब घालायला परवानगी मिळाल्या पाहिजे पण प्रत्यक्षात घटनेमध्ये कलम क्रमांक एकोणीस एकनुसार असं म्हटलेलं आहे की तुम्हाला स्वातंत्र्य आहे पण त्यातलं कलम क्रमांक एकोणीसमधलं दुसरा जो सेक्शन आहे त्याच्यानुसार असं म्हटलेलं आहे की तुम्हाला काही निर्बंधसुद्धा असतील म्हणजे एखाद्या या अशा संस्थांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये जेव्हा गणवेश घालण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला हे निर्बंध जे त्या शैक्षणिक संस्थेमार्फत घातले जातील त्यांचं पालन करावं लागेल शैक्षणिक संस्थात नव्हे ज्या ज्या संस्थेत तुम्ही शिक्षण घ्याल किंवा आणखी काही कराल त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे नियम जे त्यांचं पालन करावं लागेल हे सुद्धा आहे पण हे कोणी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आमचं स्वातंत्र्य आहे आणि आम्हाला अधिकार आहे आमचा हक्क आहे अशा पद्धतीने दाखवलं गेलं खरं तर संपूर्ण देशात कुठेही बाहेर मुस्लिम महिलांना त्यांना ज्या पद्धतीने बुरखा घालायचा आहे हिजाब घालायचं आहे याची पूर्ण परवानगी आहे कोणी त्याला अडवलेलं नाही आहे कोणी त्याच्यावर लगाम घातलेलं नाही आहे कोणी त्याविरोधात एखादा कायदा केलेला नाही आहे त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे फक्त वर्गामध्ये बसताना जिथे तुम्ही गणवेश परिधान करता ते गणवेशाबरोबर तुम्हाला अन्य काही वस्तू किंवा कोणत्याही अशा प्रकारचं साधन वापरता येणार नाही ज्यातून तुमचा धर्म जो आहे तो दिसेल किंवा धर्माधर्मातला भेद दिसेल असं करता येणार नाही हे स्पष्ट होतं आणि त्या त्या संस्थेचा जो नियम असेल त्याचं पालन करावंच लागतं आणि जेव्हा आपण एखाद्या संस्थेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्या नियमांचं पालन करणार या अटीवरच तो प्रवेश दिला जातो मग ही साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती पण ती लक्षात न घेता एक वाद निर्माण केला गेला आणि याच्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया किंवा सी एफ आय ही त्यांची जे संस्था आहे या संघटनांचा त्याच्यामध्ये सहभाग होता त्यांनी जाणीवपूर्वक हे त्यांना पाठबळ दिलं अशा मुलींना आणि हे वातावरण निर्माण केलं मुलीसुद्धा आंदोलन करायला लागलं की आम्हाला हिजाब घालायचा आमचा अधिकार आहे हक्क आहे आणि त्यात मग ह्या आगीमध्ये तेल ओतरण्याचं काम हे राजकीय के पक्षांनी केलं मग एम आय एमसारख्या संघटना ज्या आहेत त्यांनी याच्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला की आमचा या मुस्लिम महिलांचा अधिकार आहे हक्क आहे पण मुळात हा हक्क किंवा अधिकार नसून गणवेश घालण्याचा जो काही नियम आहे त्या महाविद्यालयाचा कॉलेजचा त्याचं पालन करणं हा खरं तर तुमचं कर्तव्य होतं तर कर्तव्यापेक्षा आमचा अधिकार कसा आहे ह्या मुली ज्या आहेत त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला आणि त्यातून हा सगळा वाद निर्माण झालेला आहे आता या मुलींनी असं ठरवलेलं आहे की आता आम्हाला ह्या हायकोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे तो मान्य नाही त्याबद्दल त्यांना नाराजी आहे आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी जी आहे त्या मुलींच्या वकिलांच्या मार्फत किंवा मुलींना जे कोणी पाठबळ देत आहे त्यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे सुप्रीम कोर्टात जाऊन तिथे न्याय मागण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे पण ते जाईपर्यंत मात्र त्या मुलींनी आहे त्यातल्या काही मुलींबद्दल बातम्या आलेल्या आहेत की त्या मुली परीक्षेला बसणार नाही आहेत त्या शिक्षण त्या महा महाविद्यालयातून किंवा त्या शाळेतून घेणार नाही आहेत जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही अर्थात हे जर त्या मुलींनी केलं तर त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि ते कधी भरून येऊ शकत नाही तेव्हा या संदर्भात सगळ्यांनीच साकल्याने विचार करण्याची गरज आहे विशेषतः या मुलींना या पद्धतीने प्रोत्साहन देणारे किंवा पाठबळ देणारे आणि त्यांना भडकवणारे जे लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की जर या मुलींचं शिक्षण त्याच्यामुळे राहून गेलं त्यांच्या परीक्षा राहिल्या तर पुन्हा त्यांच्यासाठी कोणी परीक्षा घेणार नाही त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे कोणी शाळा चालवणार नाही आहे ना आणि ना 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 ना। दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकारातून एक असं वातावरण तयार होईल की उद्या शाळांसाठी कॉलेजांसाठी असे नियम कठोर नियम केले जातील की आम्ही जे गणवेशासंदर्भात नियम करू त्यांचं पालन करावं लागेल किंवा आधी प्रवेश घेण्यापूर्वीच हे नियम दाखवले जातील आणि त्याला तुम्हाला ते मान्य असतील मा तर तुम्ही प्रवेश घ्या अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही अशी भूमिका शाळा आणि कॉलेज घेऊ शकतील आणि त्यातून मग मग खऱ्या अर्थाने हे सगळं जे जे काय त्यांचे नियम आहेत त्यांचं पालन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही मग तुम्ही कोणत्याही न्यायालयात गेला तरी काही उपयोग नाही तेव्हा हे जे निष्कारण हे वातावरण जे ते गढूळ करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये राजकारणसुद्धा आलं अट्टाहास जो आहे तो केला गेला पी एफ आय सारख्या संघटना ज्या आहेत त्यांनी जाणीवपूर्वक हे वातावरण भडकवण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांचं सार जे आहे त्याच्यातून काही साध्य झालं नाही शेवटी निवडणूक आहे तशाच पार पडल्या मतांचं ध्रुवीकरण झालं की नाही हे माहिती नाही म्हणजे हाती आपल्या काही लागलं नाही आणि निष्कारण मुस्लिम आणि अशा पद्धतीने हिंदूंमध्ये एक प्रकारचं विनाकारण विद्वेषाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं तर त्यामुळे अशा घटना ज्या आहेत त्या टाळणं आवश्यक आहे आता या मुलींनी जर सुप्रीम कोर्टात जाण्याचं जा ठरवलं असेल तर प्रत्येकाला आपल्या पद्धतीने न्याय मागण्याचा अधिकार आहेच पण तो न्याय मागताना आपलं शिक्षणाचं काय नुकसान होईल आपल्या शिक्षणावर काय परिणाम होईल याचंही भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या संदर्भात त्यांना पाठबळ देणाऱ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनीसुद्धा हा विचार केला पाहिजे आणि तो जर विचार केला गेला नाही तर आगामी त्यांचं जे भविष्य असेल ते निश्चितपणे अंधकारमय असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद